शेतकरी बंधूंनो, आपला हरभरा गहू काढणीसाठी आला आणि त्यातच वातावरणामध्ये खूप मोठा बदल झाला। या बदलामुळे नक्की शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क रहावे ही माझी छोटीशी नम्र विनंती आहे। कारण मित्रांनो, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या चार राज्यांमध्ये 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या पावसामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल दिसून येणार आहे। मित्रांनो, 7 मार्चपासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण दिसून येणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह कोकणपट्टीमध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी बांधवांनी, गहू उत्पादक शेतकरी बांधवांनी, हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांनी किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांनी सुरुवातीपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। कारण मित्रांनो, या पावसामुळे आपल्या हातात ओंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये सुद्धा मध्यम हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। परंतु हा पाऊस भाग बदलत असेल, त्यामुळे कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची गॅरंटी नाही, त्यामुळे शेतकरी बांधवांनी सतर्क रहा ही माझी नम्रतेची विनंती आहे।